आज आपण या व्हिडिओमधून मित्रांनो अशी एक ट्रिक गणिताची शिकणार आहोत ज्यामुळं तुमचा गणित सोडवण्याचा वेग तर वाढेलच पण आत्मविश्वास देखील वाढणार आहे. हा व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला तर आज एका विशिष्ट संख्येनं कितीही मोठ्या संख्येला गुंतांना तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन निरीक्षण करून गुणाकार करू शकता हे मी खात्रीनं सांगू शकतो. आता पहा स्क्रीनवर आपण 2 10 अंकी संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि या संख्यांना 11 गुंतांना मांडणी उभी असू द्या किंवा आडवी असू द्या कोणत्याही मांडणीनं गुणाकार करताना तुम्हाला फक्त निरीक्षणाने गुणाकार करणार आहात. मी अगोदर हा करून दाखवतो आणि याला तुम्ही नंतर चेक करा. बघा उत्तरामध्ये इथं पहिला अंक असणारे 8 परत येईल 8 मग येईल 4 पुढे येईल 5 नंतर परत 4 5 नंतर येईल 7 7 झालं की येईल 6 परत येईल 6 नंतर येईल 8 आणि शेवटचा अंक 3. आता पहा या 10 अंकी संख्येला जर 11 गुणलं तो गुणाकार हा येणारे हे त्याचं उत्तर असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी मी कुठलाही हातचा वगैरे घेतलेला नाही आहे, कुठलंही कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे किंवा 11 पाडासुद्धा म्हटलेलं नाही आहे. फक्त निरीक्षण करून आपण या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. आडव्या मांडणीत सुद्धा आपण 11 सहजरित्या गुणाकार करू शकतो फक्त निरीक्षण करून. पहा उत्तरातला अंक 5 नंतर अलीकडचा अंक असणारे 9 पुढे येणारे 7 4 8 नंतर येईल 7 7 झालं की येणारे 3 3 नंतर येईल परत 7 5 नंतर येईल अंक 6 आणि शेवटचा अंक आपला उत्तराचा 5 असणार आहे. या पूर्ण संख्येला 11 जर गुणलं तर गुणाकारात उत्तर हे येणार आहे हे आपण आडव्या मांडणीसुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता हे सगळं आपण कसं केलं याला आपण एक एक उदाहरण घेऊन समजावून घेऊया. या ठिकाणी प्रकार पहिला जो आहे आपण इथं सुरू करूया. 2 प्रकार आहेत मी अगोदरच सांगितले, दोन्ही पूर्ण पहा म्हणजे गुणाकार तुम्ही सहज माझ्यासारखा करू शकाल. बघा 52 या संख्येला 11 गुंतांना ही 2 अंकी संख्या आहे तर यातला एकक स्थानचा अंक उत्तरामध्ये सुरुवातीला लिहून टाकायचा आहे. आता या 2 अंकांची बेरीज करा. 5 + 2 म्हणजे किती झाले 7 आणि अजून उत्तरामध्ये 1 अंक लिहिणं गरजेचं आहे. जसं आपण 2 इकडं उजवीकडे लिहिलं तसं 5 शेवटी लिहायचं आहे आपल्याला जशाला तसं. मग आता 572 हे आपलं उत्तर झालं किंवा असंही तुम्ही लिहू शकत होता. या ठिकाणी पहा 4 आणि हे 3 इकडं लिहायचं आहे, मधला 1 अंक लिहायचा. तर या 2 अंकांची बेरीज करा 4 + 3 = 7. पण दुसऱ्या प्रकारामध्ये अशा पद्धतीनं जर तुम्ही सोडवलं तर काही मिस्टेक त्या ठिकाणी होऊ शकते, चूक होऊ शकते. म्हणून जो योग्य प्रकार आहे तोच मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात शेवटचा अंक एकक स्थानचा अंक अगोदर घ्या, मग एकक स्थानचा अंक दशकमध्ये मिळवा. यांची बेरीज किती आली 6 + 2 = 8. मग पुढे काय करा, दशक अंक शतकमध्ये मिळवा. यांची बेरीज किती आली 5 + 2 = 7 उत्तरात लिहित चला आणि शेवटचा अंक 5 जशाला तसं उत्तरामध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता 4 अंकी संख्येला 11 गुंतांना कितीही अंकी संख्या असेल तर हाच आपल्याला नियम वापरायचा आहे. पण प्रकार 2 दुसऱ्या प्रकारामध्ये हा नियम थोडा बदलणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. 5 अंक येईल. आता एकक अंक दशकमध्ये मिळवला, 5 + 4 म्हणजे झाले 9. आता 4 + 1 म्हणजे 5 आणि इथे 1 + 8 म्हणजे 9 आणि शेवटचा अंक 8 जशाला तसा. आता निरीक्षणाने लिहू शकता. या ठिकाणी तुम्हाला अंक लिहायचं आहे 3 6 + 3 = 9. 6 + 3 = 9 झाले. आता 6 + 1 म्हणजे 7. 1 + 7 = 8. 7 + 2 = 9 आणि शेवटचे 2 जशाला तसे. आता प्रकार 1 हा तुम्हाला समजला असेल. शेवटचा अंक 3 आपण या ठिकाणी जशाला तसा घेतला आहे. मग हा एकक स्थानचा अंक दशकमध्ये मिळवा. यांची बेरीज 9 आली. मग दशक अंक शतकमध्ये मिळवा. यांची बेरीज 7 आली. आता शतक अंक 1000 मिळवा. यांची बेरीज 8 आलेली आहे. 7 + 2 = 9 आणि शेवटचे 2 जशाला तसे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे. आता प्रकार 1 काय होतं आहे की
जेव्हा आपण या अंकांची बेरीज करतो, ही बेरीज नेहमी एक अंकी संख्येमध्ये आली. जसं की 3 अधिक 6 किती आलं, 9, 6 अधिक 1 7 आलेली आहे, 1 अधिक 7 = 8 आणि 7 अधिक 2 = 9. प्रत्येक वेळेस बेरीज ही एक अंकामध्ये आली. म्हणून हा प्रकार पहिला ज्यामध्ये आपण सगळे उदाहरणं याच प्रकारचे घेतले होते. आता प्रकार 2 मध्ये थोडासा बदल होणार आहे. ही बेरीज करताना ती 2 अंकी येऊ शकते. आपण उदाहरणामध्ये समजून घेऊया. 7 हा अंक आपल्याला एकक स्थानातला जशाल तसा ठेवायचा आहे. 6 आणि 7 यांची बेरीज करा. 6 अधिक 7 = किती व्हायला लागले, 13. आता बेरीज आली आपली 2 अंकांमध्ये. यातला एकक स्थानचा अंक 3 जशाल तसा लिहा आणि 1 ला मात्र हातचा ठेवा. 13 13 आपल्याला या ठिकाणी लिहायचे नाही. तर आपली पुढची क्रिया काय आहे, इथं अंक संपले मग शेवटचा अंक 6 इथं आपण नेहमी लिहित होतो, पण आता तसं करायचं नाही. आपल्याला जो हातचा आलेला आहे तो या अंकामध्ये मिळवा. 6 अधिक 1 किती झाले, 7. तर हे आपलं पूर्ण उत्तर झालं. आता पुढच्या उदाहरणामध्ये पहा, 8 जशाला तसे आपण लिहिले. 8 अधिक 5 किती झाले, 8 अधिक 5 = 13. पण हातचा 1 आहे हे लक्षात घ्या आणि ह्या 5 जो आता लिहिणार आहे त्याच्यामध्ये मिळवा. 5 अधिक 1 = 6. पुढे 3 अंकी संख्यांची उदाहरणं पहा. यामध्ये 7 जशाला तसे येणार आहेत. 7 अधिक 5 किती झाले, 12 2 हातचा 1. आता 5 आणि 9 यांची बेरीज करा. 14 हातचा 1 15 5 हातचा परत 1 आहे. शेवटचा अंक 9 लिहायचा होता, त्यामध्ये 1 मिळवा, म्हणजे इथं 10 उत्तर येणार आहे. पुढच्या संख्येमध्ये 4 जशाला तसे येणार आहेत. 4 अधिक 9 = 13 याच्याशी 3 लिहिले, हातचा 1 आहे. 9 अधिक 7 = 16 आणि हातचा 1 17 ला 7 लिहा. परत हातचा 1 आहे. 6 अधिक 7 = 13 आणि हातचा 1 14 = 4 पुन्हा हातचा 1 आहे. शेवटचा अंक 6 न लिहिता हातचा मिळवून 7 लिहायचा आहे. जसजशा संख्या वाढतील तरी तुम्हाला तुमच्या स्पीडमध्ये तुमच्या उत्तर काढण्याच्या पद्धतीमध्ये कुठेही फरक पडणार नाही. पहा या ठिकाणी आपण लगेच पाहूया. 9 9 5 किती, 1 14 = 4 हातचा 1 5 अधिक 2 = 7. आता बेरीज या ठिकाणी 1 अंकामध्ये आली. मग 7 मध्ये अगोदर बेरीज किती आली ती 14, हातचा आपला 1 होता. मग 5 अधिक 2 = 7 आणि हातचा 1, म्हणजे इथं तुम्हाला उत्तरात काय लिहायचं आहे, 8 हा अंक लिहायचा आहे. मग 2 अधिक 7 किती झाले, 9. परत इथं हातचा इथं येत नाही आहे म्हणून 9 जशाल तसे लिहिले. हातचा जर आला तर आता पुढे मिळवा, नाही आला तर 1 अंक जो आला तो लिहायचा आहे आपल्याला. आता 7 अधिक 4 = 11 आणि हातचा 1, हातचा या ठिकाणी आलेला नाही. 11 1 परत हातचा 1 ठेवा. 4 अधिक 8 = 12 आणि हातचा 1 13 3 हातचा परत 1 आहे. शेवटचा अंक 8 आणि हातचा 1 9 हे आपलं उत्तर आहे. अशा मोठ्यात मोठ्या संख्येला 11 ने गुंतताना सुद्धा तुम्ही सहजतेने उत्तर लिहू शकता. बघा आपली जी पद्धत आहे, एकक स्थानचा अंक जशाल तसा येणार आहे. मग 7 आणि 5 यांची बेरीज किती झाली, 7 अधिक 5 = 12 2 हातचा 1 आहे. पुढच्या संख्येमध्ये जे उत्तर येणार आहे त्यामध्ये मिळवायचं आहे. 5 अधिक 4 = 9 आणि हातचा 10 = 0 पुढं हातचा पुन्हा कायम राहणार आहे. 8 आणि 4 = 12 हातचा 1 13 3 हातचा पुन्हा मिळवायचा आहे. 8 आणि 7 = 15 आणि हातचा 1 = 16 6 पुन्हा 1 हातचा शिल्लक राहतो. आता 6 आणि 7 = 13 आणि हातचा 1 = 14 4 पुन्हा शिल्लक हातचा आहे. 6 आणि 4 = 10 हातचा शिल्लक मिळवला 10 मध्ये म्हणजे 11 पुन्हा हातचा शिल्लक राहणार आहे. 4 अधिक 2 = 6 आणि हातचा जो शिल्लक होता आता इथं 7, इथं आता मात्र हातचा नाही आहे. तर 2 आणि 7 यांची बेरीज 9. आता परत हातचा आलेला नाही आहे. 6 आणि 7 = 13 13 3 हातचा 1 शिल्लक राहतो. 6 मध्ये शेवटच्या अंकात आता हा हातचा मिळवा 7. हे आपल्या या गुणाकाराचं उत्तर आहे. हा जो व्हिडिओ आहे आपण म्हणजे वेगवान पद्धतीनं गुणाकाराची ही ट्रिक आहे. अशा अनेक ट्रिक तुम्हाला या ज्ञानदीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल बटणही दाबा, ज्यामुळे तुम्हाला आता या प्रकारचे ज्या ट्रिक्स आहेत
त्या टाकल्या की तुम्हाला मेसेज त्या ठिकाणी मिळत राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया, भेटूया पुढच्या ट्रिकच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.